झारखंड मधील श्री समेत शिखरजी बचाव अभियाना अंतर्गत जैन समाजाच्या वतीनं आज पुण्यात भव्य मुखमोर्चा काढण्यात आला बंधू समाज कार्यालयापासून हा मोर्चा निघाला जैन समाजाचा हा शांतनामा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला येथे जिल्हाधिकाऱ्यांना जैन समाजातर्फे निवेदन देण्यात आले यामध्ये जैन धर्मियांचे दिगंबर श्वेतांबर स्थानकवासी आणि तेरापंथी अशा सर्व उपपंथांचे जैन बंधू भगिनी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पूर्वी बिहार आणि आता झारखंड राज्यात असणाऱ्या जैन धर्मियांच्या श्री समेत शिखरजी या पवित्र धर्मस्थळी चोवीसपैकी वीस तीर्थकारांनी निर्माण केल्या असून कोट्यवधी जैन मुनींनी येथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला आहे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील जैन भाविक आयुष्यात एकदा तरी श्री समेश शिखरजी येथे जातोच एकूण सत्तावीस किलोमीटरचा पहाडीवरील मार्गक्रमण प्रत्येक जैन भाविक अनवाणी करत असतो मोगल आणि ब्रिटिश राजवटीतही श्री समेश शिखरजीबाबत जैन धर्मियांच्या असणाऱ्या भावनांचा आदर केला गेला मात्र आता झारखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सारा जैन समाज प्रशुद्ध झाला दा आहे श्री समेत शिखरजी येथे पर्यटन विकास करण्याच्या घोषणेमुळे तेथे रिसॉर्ट परमिट रूम मांसाहारी खाद्यपदार्थ मिळण्याची सोय होऊन पर्यटनास कदाचित चालना मिळेलही मात्र शतकानुशतके जैन धर्मियांच्या दृष्टीने पवित्र स्थळ असणाऱ्या श्री समीत शिखरजी पवित्र भंगे पावेल हे निश्चित त्यामुळे झारखंड सरकारने श्री समेत शिखरजी येथे पर्यटन विकासाबाबत केलेल्या योजना मागे घ्यावी व श्री समीत शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र पूजास्थान म्हणून घोषित करावे अशी मागणी या समाजाच्या वतीने करण्यात येते श्री जैन युवक महासंघाचे निमंत्रक अचल जैन यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी सकल जे आणि वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे उपस्थित होते